ए मित्रा, पेग भर रे, मला ऑन द रॉक्स, माझ्या पेगमध्ये बर्फ नको. घर असो किंवा हॉटेल पार्टी, भर रंगात आल्याचा पुरावा म्हणजे हे संवाद. ग्लासात फेसळणारी बियर किंवा आवडती वाईन पाहताना कधी एकदा याचा घोट घेतोय असं वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र प्रत्येकाच्या हाती आपापला मनपसंत ग्लास आला की मग एक प्रथा पार पाडल्याशिवाय हा ग्लास काही ओठांना लावला जात नाही. ही प्रथा प्रत्येकाकडून अगदी आवर्जून पाळली जाते. ग्लासातील घोट घेण्यापूर्वी केल्या जाणाऱ्या या कृतीनं आपल्या डोक्यात इतकं पक्क स्थान निर्माण केलंय की दारूला स्पर्शही न करता पार्टीमध्ये केवळ कोल्ड्रिंक्सवर आपली तहान भागवणारेही खुशीने या कृतीत सामील होतात. मग बच्चे कंपनी आणि ज्येष्ठ नागरिकही गंमत म्हणून ही पोज घेतात. मात्र आपण जी नियम नित्य नियमाने पाळत आलेलो आहोत, तो नियम नेमका आला कुठून हे कोणाला ठाऊक आहे का? नेमका कोणता नियम अशी शंका असेल तर काही दिवसांपूर्वीच एन्जॉय केलेल्या पार्टीचे फोटो पहा. आपला ग्लास इतरांच्या ग्लासावर टेकून हसऱ्या चेहऱ्याने चिअर्स म्हणतानाचा फोटो तुम्हाला नक्कीच सापडेल. आठवलं का? तर ही चिअर्स म्हणण्याची सवय इतकी अंगवळणी पडली आहे की आपल्यालाही कळत नकळत ही प्रक्रिया आपण कधी पार पाडतो तेही समजत नाही. मात्र यावेळी या पद्धतीमागचा इतिहास किंवा त्याची कारणं आपल्याला फारशी माहीत नसतात. वरकरणी केवळ पाश्चात्यांचं एक अनुकरण किंवा नकळत जडलेली सवय एवढ्यापुरता हा विषय वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र या कृतीमागं अनेक कारणं दडलेली आहेत ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तर जाणून घेऊयात चिअर्सबाबतच्या काही अजब गजब आख्यायिका. फ्रेंच लेखक अलेक्झांडर डुमास यांच्या पुस्तकात या बाबतीसाठी एक लेख सापडतो. पूर्वी जगभरातील खलाशी प्रवास करत असताना एखाद्या ठिकाणी एकत्र जमायचे. यावेळी दारू हा त्यांच्या भेटीतील मुख्य घटक असायचा. संध्याकाळच्या वेळी दारू पिताना गप्पांचा फड रंगायचा, मात्र या भेटीला एक अविश्वासाची किनार असायची. दुसऱ्या गाठातील प्रवासी कधी दगाफटका करतील याचा अंदाज नसल्याने त्यांचा एकमेकांवरती विश्वास नव्हता. याच अविश्वासातून चिअर्सचा जन्म झाला. हे सर्व खलाशी मातीच्या भांड्यातून दारू प्यायचे, मात्र पार्टी रंगण्यापूर्वी ते ग्लास एकमेकांवर आदळायचे. या प्रक्रियेत एकमेकांच्या ग्लासातील थोडी तरी दारू समोरच्या व्यक्तीच्या ग्लासात सांडली जायची. यामुळं दुसऱ्या गटातील खलाशाने आपल्या दारूत काही मिसळले तर नाही ना याची खात्री पटायची. अनेकदा आपण आपल्या ग्लासात जरी विष मिसळलं गेलं असेल तरी दुसऱ्याच्या ग्लासातील दारू सांडण्याची ही खेळी अगदी अस्खलितपणे पार पाडली जायची. हा विश्वास मिळवण्यासाठी चिअर्स ही प्रक्रिया केली जायची. दुसरा मुद्दा होता भुता खेतांना पळवून लावण्यासाठी. वाचायला किंवा ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हा खरं समज होता. मध्ययुगात अनेक युरोपियन देशांमधील लोकांची ही धारणा होती की हातात दारूचा ग्लास घेऊन चिअर्स करताना मोठ्या आवाजात हा चिअर्स असं ओरडलं जायचं. अनेकांच्या आवाजामुळे होणाऱ्या कर्कश आवाजाने भुता खेतांना पळून लावता येईल हा त्यामागील उद्देश होता. चिअर्स करताना अनेकदा आपल्या ग्लासातील थोडी दारू जाणीवपूर्वक जमिनीवर सांडली जायची. याबाबत जर्मन नागरिकांचा असा समज होता की असं केल्याने वाईट शक्ती भूत हे आपल्याला सोडून जातील. ड्रिंकिंग अर्थात कोणत्याही प्रकारचं पेय पिणं या प्रक्रियेत आपल्या सर्व संवेदनांचा समावेश होतो. यामध्ये डोळ्यांनी ते द्रव पाहिलं जातं, नाकाने त्याचा वास घेतला जातो, जिभेने त्याची चव चाखली जाते, हाताच्या बोटाने त्याला स्पर्श केला जातो. मात्र यामध्ये श्रवण ही संवेदना मागे पडते. म्हणूनच हाती ग्लास घेत जेव्हा आनंदाने चिअर्स म्हटलं जायचं तेव्हा कानांद्वारे आपला हा आनंद हृदयापर्यंत पोहोचवला जायचा. पुढचा मुद्दा आहे देवाचे आभार मानण्यासाठी. भारतात आजही अनेक ठिकाणी दारू पिणं ही बाब निषिद्ध मानली जाते. त्यातच एखादा सण, लग्न समारंभ अशा प्रसंगी तर दारूला स्पर्शही न करण्याची मोठ्यांची सक्ती असते. मात्र ख्रिश्चन धर्मीय याला अपवाद ठरतात. अशा वेळी कुटुंबीय मित्र यांच्यासह आनंदाचा क्षण साजरा करताना सुरुवातीला चिअर्स म्हणत देवाचे आभार मानण्याची पद्धत होती. हा क्षण तुम्हाला तुमच्या आशीर्वादामुळे मिळालेला आहे अशी कृतज्ञतेची भावना दाखवण्यासाठी हातातील ग्लास वर धरत मोठ्याने प्रार्थना केली जायची. याला टोस्ट असेही म्हणतात. पुढचा मुद्दा आहे शुभेच्छा देण्यासाठी. टोस्ट करणं ही प्रथा भारतात हल्लीच रुजू होऊ लागली आहे.
मात्र परदेशात ही प्रथा वर्षानुवर्षे पाळली जाते. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे देवाचे आभार मानले जातातच, मात्र त्यासह ज्या आनंदासाठी पार्टी साजरी केली जात आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही क्रिया केली जाते. यामध्ये यजमानांना शुभेच्छा देत टोस्ट करताना सर्वांकडून आनंदाचं उच्चारण केलं जातं, त्यामुळे एकत्रित येऊन तो आनंद खऱ्या अर्थाने साजरा होतो. क्वीन एलिझाबेथच्या काळात वाईनची चव आजच्या इतकी चांगली नव्हती, मात्र त्यावेळी पार्टीत वाईन पिणं हे स्टेटस सिम्बॉल तसंच राजकीय शिष्टाचार मानला जात असल्याने प्रत्येकाला वाईन प्यावीच लागायची. अशा वेळी वाईन सोबत टोस्ट खाल्ला जायचा. तेव्हापासून टोस्ट वाईन ही संकल्पना समाजात रूढ झाली. थोडक्यात काय, तर कोणताही आनंद साजरा करण्यापूर्वी सर्वांनी एकत्र यावं, त्या आनंदासाठी दिलेल्या पार्टीच्या यजमानाचं आभार मानावेत आणि मग एकत्रितपणे त्या पेयाचा भोजनाचा आनंद घ्यावा, ही एक समान भावना सगळ्यांमध्ये दिसून येते. आज भारतासह परदेशात कुठेही गेलात, हातातील पेय कोणतेही असो, तरीही चीअर्स म्हटल्याशिवाय तुमची पार्टी रंगणार नाही. आता मग यामागतील अनेक आख्यायिका कथा तुम्हाला समजल्या असतील, त्यामुळे आता पार्टीच्या सुरुवातीला चीअर्स करताना इतरांनाही ही कारणं सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Thanks for watching the video. Please subscribe the channel.